कोरोनाच्या संकटातील लॉकडाऊनचा उपयोग पर्यावरण रक्षणासाठी करता येतो याचा उत्तम आदर्श उंडाळे येथील चार बालकांनी घालून दिला आहे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या घराच्या परिसरात चक्क बाग फुलवली आहे गेली कित्येक दिवस कोरोनाच्या संकटामुळं सर्वजण घरीच आहेत लॉकडाऊनमुळे घरी बसून कंटाळलेत प्रत्येकजण या लॉकडाऊनमध्ये खेळ टी व्ही पाहणे आणि लहान मुले मोबाईलमध्ये अडकून पडली आहेत काय करायचं हा प्रश्न बहुसंख्य लोकांना पडलेला असतो उंडाळे येथील प्रसाद पाटील व शेखर पाटील यांच्या पियुष विराज श्रद्धा वैष्णवी या मुलांनी मात्र या लॉकडाऊनचा उपयोग निसर्ग संवर्धन व जैवविविधा टिकवण्यासाठी केला आहे या मुलांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या घराच्या परिसरात विविध झाडे वनौषधींची जोपासना केली आहे या झाडांमध्ये कोरफड तुळस गवती चहा कढीपत्ता लिंब पानफुटी उंबर याबरोबरच फुलांची व आंबा चिकू पेरू रामफळ शितापळ या झाडांचीही लागवड केली आहे केवळ ही झाडे के लावलीच नाहीत तर ती मुले आपला बराचसा वेळ या झाडांची देखभाल करण्यात घालवतात यामुळे या, या मुलांना लॉकडाऊनमधील वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच पडत नाही वारुंजी येथील निसर्गप्रेमी संकेत व सौरभ पाटील यांच्या निसर्ग संवर्धनाची प्रेरणा घेऊन या चिमुकल्याने आपणही पर्यावरणासाठी काही देऊ शकतो या जाणीवेतून ही परसबाग फुलवली आहे माणसांसाठी पर्यावरण नसून पर्यावरणासाठी मानव आहे ही बाब आज माणूस विसरला आहे मात्र या चिमुकल्याने आपल्या कार्यातून मोकळा वेळही पर्यावरण संरक्षणासाठी देता येतो हाच आदर्श घालून दिला आहे चला तर मग घरीच राहूया पर्यावरणाचं रक्षण करूया आणि सुरक्षित जीवन जगूया एस पी ओरिजिनेटिव साठी सुनील परीट करार आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये पक्ष्यांना पाणी दिले पाहिजे झाडांना पाणी घातले पाहिजे त्या ते, तेही सजीव आहेत मी आमच्या परत बघेला तर लॉकडाऊनच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत गुलाब मोगरा जास्वंद कढीपत्ता अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत त्या अशाच प्रकारे या वनस्पतींचा आम्हाला घरगुती उपयोगासाठी पण उपयोग होतो